आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार। विश्वचषक 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात गंभीर दुखापत झालेला शिखर धवन हा आता वर्ल्ड कप मधून बाहेर झालाय। त्याच्या जागी ऋषभ पंत या यष्टीरक्षक फलंदाजाची निवड झाली। 2019 मध्ये दुसऱ्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक बटकावणाऱ्या गब्बर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात आलंय। धवन नंतर संघात त्याची जागा पर्याय म्हणून ऋषभ पंत घेणार आहे। भारतीय टीमचा बॅकअप म्हणून पंत इंग्लंडला रवाना झालाय। त्याला शिखर धवनच्या जागी ओपनर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे। भारताचा पुढील सामना उद्या 13 जूनला न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे। त्यापूर्वी पंत इंग्लंडमध्ये पोहोचणार आहे। इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पंतला भारतीय क्रिकेट मंडळानं हिरवा कंदील दाखवला असल्याचं समजत आहे। ऋषभ पंत आज इंग्लंडला पोहोचणार आहे। धवन याची जागा कोण घेणार याकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं। धवनच्या जागी त्याच्याच तोडीचा खेळाडू घ्यावा असं अनेकांना वाटत असताना धवनची जागा आता ऋषभ पंतला संधी दिली जाणार आहे। वर्ल्ड कपचा संघ निवडण्यापूर्वी भारतीय संघात ऋषभ पंतची जागा पक्की मानली जात होती, पण त्याच्याऐवजी निवड समितीनं दिनेश कार्तिकला संघात घेतलं। ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या फटकेबाज खेळीनंच भारतानं विजय खेचून आणला होता। गोलंदाज एका उसळत्या चेंडीमुळे धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली, परंतु त्याची पर्वा न करता धवनने पुढे खेळतच राहिला आणि शिखरनं 109 चेंडूत 117 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।